सेवानिवृत्त वडिलांच्या जागेवर पुणे रेल्वेत अनुकंपाखाली नोकरी मिळावी यासाठी बनावट कागदपत्र सादर करणारा सांगली इथला ठकसेन प्रकाश कल्लेशा इंडी याच्यावर शाहूपुरी पोलिसात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. प्रकाश इंडी याचे वडील कल्लेशा इंडी हे 2013 साली पुणे रेल्वेतून सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीचे सर्व प्रकारचे त्यांनी फायदे घेतले असून पेन्शनही त्यांना चालू आहे. असं असताना आपल्या वडिलांच्या ठिकाणी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी मुलगा प्रकाश यानं पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. लिपिक किंवा चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरी मिळावी असं त्यानं अर्जात म्हटलं होतं. या अर्जासोबत त्यानं केंद्र शासनाच्या गृहमंत्रालय, महाराष्ट्र गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभाग अव्वल सचिव यांच्या नावाचे आणि बनावट सही शिक्क्यांची पत्रं जोडली होती. तसंच वर्षभरापासून प्रकाश इंडी हा पत्रव्यवहार करत होता. पुणे लोहमार्ग विभागात पाठवलेल्या अर्जाची एक प्रत तो कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाला पाठवत असे. त्याचा सातत्यानं पाठपुरावा सुरू होता, त्यामुळे राज्याच्या गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यास तो अपात्र आहे असं असताना केंद्रीय गृहमंत्रालयानं त्याला शिफारस पत्र कसं दिलं याची विचारणा केली तेव्हा हे पत्र खोटं आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही असा निर्वाळा केंद्रीय गृह विभागानं दिला. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपिक उमेश लंगोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठकसेन प्रकाश इंडीवर बुधवारी सकाळी गुन्हा दाखल झालाय. दरम्यान नोकरी लावण्याच्या आमिषानं फसवणूक प्रकरणात इंडी हा सध्या कारागृहात बंदिस्त आहे अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे.